हाँ बरोबर हाँ बरोबर आहे. आता मी काय विचारलं काकू, हे 100 लिटरचं बॅरल याचे तयार केला आपण 5% निंबुळी अर्क 5 किलो पावडर टाकून हे हलवलं व्यवस्थित 24 तास झाले. तुमचं काय म्हणणं आहे की ह्या बॅरल मध्ये ही 1 लिटरची बाटली बुडवायची, त्याच्यातून ती घ्यायचं फवाऱ्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा 15 लिटर वरी पाणी घ्यायचं, असंच की तुमचं म्हणणं असंच आहे ना? हाँ नाही तर लक्षात घ्या की असं नाही करायचं. ह्याच्यामुळं काय होणार आहे, ही जी काही तुम्ही वेगळं पाणी 15 लिटर टाकताय का, त्याच्यामुळं ह्या द्रावणाची जी आहे ती ताकद कमी होईल, कडसर कमापणा कमी होणार ना. मला सांगा हे आहे असं बाटली पिली आणि ही आहे अशी बाटली जर तुमच्या त्या हौदात टाकली तर त्या पाण्याला कडसरपणा येणार नाही पण ह्याला कडसरपणा येईल. बरोबर ही तो गोष्ट लक्षात आली का तुमच्या? तर त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, जसं ह्या काकूंनी सांगितली तसं जी 100 लिटरचं हे बॅरल आहे का आहे अशी ह्याच्यामध्ये घागर वता बुडवायची आणि ती घागर बुडवून ती शोधून जी आहे ती तुमच्या फवाऱ्यामध्ये डायरेक्ट टाकायची, तीच फवारणी. ह्याला म्हणजे 5% निंबुळी अर्क डायल्युशन करायचं नाही, त्याच्यात वेगळं दुसरं पाणी टाकायचं नाही. ही गोष्ट तुम्ही तांत्रिक बाब जी आहे ती याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. त्यांना फायदा काय होणार आहे, निंबुळी अर्कामध्ये काय राहते आझारी का किन नावाचे केमिकल असते, त्यांना काय होत आहे साप का तीन टाकते माहिती का नाही सगळ्याला. त्याच पद्धतीनं आपल्या ह्या आळ्या बी जे असतात का नाही, आता ह्या आळीला जर मी 4-2 दिवस जर असंच मी मागे बाटली ठेवलं का, ही आळी काय करते माहिती आहे का, ही जी पूर्ण आता खायचं बीचं सगळं बंद करते. आता तिचं एक लक्षात घेते की बो आता मला इथून खाद्य भेटणार नाही, त्याच्यामुळे ती काय करते उन्हाळ्यामध्ये जर माग आता एवढं कुणी काही उन्हाळ्यामध्ये जाईना गेले सर, पण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही नांगरट केले जाते त्यावेळेस असे छोटे छोटे बा एवढा एवढा हे दिसतात का किडे दिसतात बघा, त्याला असं मागून हे लावलं की ते असं हलत आहे. तर ते सुद्धा माझ्याकडे आता बाटलं, ते पोरानं काल दिलं नाही की इकडे गेलो मी मला सापडलं होतं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलं असतं. तर ती ह्या आळीची सुप्ता अवस्था असते बघा. तर उन्हाळ्यामध्ये आपण कशासाठी शेतकरी हे करायचे नांगरणी करायची, त्याचं कारण होतं की अशा प्रकारच्या ह्या सुप्ता अवस्थेमध्ये गेलेल्या आळ्या ज्या आहेत त्या वर उन्हावर आणायच्या, त्यांना सूर्यप्रकाशाच्या तीव्र उष्णतेमध्ये जे आहे ते मारून टाकायचं. कोष तुतीचे कोष जसे असतात का, तर ही जी काही प्रक्रिया जी असते ना म्हणजे अंड्यातून बाहेर येऊन त्या फुलपाखरापासून जायची जी काही प्रक्रिया असते ना त्या आळीची, तर ते स्टॉप करायचं काम कातीन टाकायचं काम आपलं निंबोळी करतंय तुम्हाला. दुसरा विषय हे निंबोळी ह्या पानावर जर ट्रीटमेंट झाली हे जर पान खाल्लं तर ते सुद्धा पोट विष म्हणून काम करतंय आणि आळी जी आहे ती नंतर खायचं जे आहे ते काम बंद करते आणि पिवळी करून जे आहे ते मरून जाते. अशा पद्धतीनं ह्या 2-3 पद्धतीनं हे जे आहे ते निंबुळी अर्क काम करतंय आणि हे आपल्याला घरच्या घरी तयार करता येते. ह्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी दर 15 दिवसाला वेगळं जी काही औषध बाहेरून आणून फवारायचं आहे त्याच्याऐवजी ह्याची जर तुम्ही फवारणी केली तर निश्चित तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. कमीत कमी तुम्ही बाहेर विकायच्या सोयाबीनला नका करू, परंतु तुम्ही सगळे तुमच्या लेकरांसाठी ज्या काही डाळी दुळी तुम्ही घरी करताय त्याच्यासाठी तरी कमीत कमी ह्याचा वापर जे आहे ते तुम्ही चालू करा. ही एक आजच्या शेतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं होतं.